भारतरत्न भरतपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामती राकेश भैया वाल्मिकी युवा मंच अंबराई बारामतीच्या वतीनं आयोजित साहेब चषक पाचवं पर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ब्ल्यू बर्ड मखासरे इलेव्हनचे ट्वेल्थ मॅन इथे उपस्थित नाही विनंती करतो आपण ताबडतोब इथे उपस्थित राहा ब्ल्यू बर्ड मकासर इलेव्हन ट्वेल्थ मॅन समालोचन कक्षामध्ये या आज अत्यंत सुंदर दिन फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चरितम शिवराजश विजयस्त्री विराजितम विराद्भूत रसम पुण्य रामायण मिवा परम छत्रपती शिवाजी महाराज की जीवन कहानी महान जीतोन से सुशोभित है वीरता और ऐश्वर से भरी हुई यह गाथा रामायण के समान शुभ है छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा पहिला चेंडू होता खूप टप्प्याचा निश्चित स्क्वेअर कटचा प्रयत्न फलंदाजाने केला मात्र चेंडू यशरक्षकाच्या हातामध्ये पोहोचला तिथे धावा मिळणार नाहीत रायगड जिल्ह्यातील हे खेळाडू आहेत पनवेल परिसरातील खेळाडू आज मैदानामध्ये तर ग्रामीण विभागातले हे खेळाडू आहेत ग्रामीण विभागातले खेळाडू आहेत विशेष करून स्वराज्याचा पाया रस्ताना ज्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांनी खास करून शत्रूला थोपून धरलं तोच हा रायगड आणि परिसरातील हे सगळे खेळाडू आज या मैदानामध्ये निश्चित आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवतायत यास आपण बघतोय खोलवर टप्प्याचा हा चेंडू फ्लिक केला मिडविकेटला मिड मिडविकेट तिथे वेगाने पोहोचतोय एक धाव इथे प्राप्त होऊ शकेल आणि धाव फलकावरती इथे धाव असणार आहेत त्या वन एक धाव सुरुवात होते धावफलकाला Uh, फलंदाज आपण बघतो दीपक आणि रोहित रोहित आता स्ट्राईक वरती uh, रोहित तलरेजा आणि जयेश खैरकर गोलंदाजी मार्कवरती एक गोलंदाज आघाडीचा गोलंदाज जयेश खरकर आपल्याला बघणार होता आपण उजव्या हातानं ओव्हर द विकेट वा काय बॉल आहे इथे खर तर सरळ बॅट न उडवायचा प्रयत्न होता टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स होता पण हलकासा बाहेर निघाला आपण म्हणतो ना लेग कटर बॉल आणि तोच चेंडू खेळताना इथे प्रचंड अडचणी जाणवल्या यस रोहित दीपकला रोहित तलरेजा नॉन स्ट्राईक एंडला आहे दीपक स्ट्राईक एंडवरती भुसावळ जळगावचे खेळाडू आज मैदानामध्ये इथे बघायला मिळत आहेत ओहो हो, हो। इथे पाहायचं आहे कळ लागली निश्चित प्रकारे मात्र टायमिंग मिळालं नाही तिथे एक धाव केवळ प्राप्त होईल आणि धाव फलकावरती पुढे दोन धावा दोघांनी खातं खोललं इथे एक एक चेंडू दोन दोन बॉल खेळले दोन्ही फलंदाजांनी आणि एक एक धाव बनवलेली आहे सुरुवातीची धाव सुरुवातीला निश्चित शांतपणे अनेक अनेक फलंदाज धावाचा सेटअप असाच करतात अलीकडे रोहित शर्मा आपण पाहतो विराट कोहली आपण पाहतो सुरुवात थोडीशी संथ करतात मात्र त्यानंतर मग हळूहळू ज्यावेळेस मांड बसते त्यांची बाउल्सचा अंदाज येतो आणि मग त्यांचा वेग ज्यावेळेस ऐंशी बॉल नंतर मात्र तो प्रचंड असतो मग दोनशे तीनशे आणि जर शंभर बॉलच्या पुढे गेले तर चारशेचा स्पीड असतं त्यांचा चारशेचा स्ट्राईक रेट असतो खूप वेळा इथे आपण बघणार आहोत या अप्रतिम गोलंदाजी समोर एक उच्च कोटीचा फलंदाज आहे मोठ्या दर्जाचा फलंदाज आहे रोहित तलरेजा लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून हा खेळाडू महाराष्ट्राच्या रणजी स्कॉड पर्यंत पोहोचलेला खेळाडू विविध स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं पार्टिसिपेट होणारा खेळाडू मात्र टेनिस बॉल लेदर बॉल या दोन गोष्टी वेगळ्या आहेत लेदर बॉलचं टेक्निक वेगळं आहे टेनिस बॉलचं टेक्निक वेगळं आहे यास्त इथं लॉफ्ट केला चेंडू पॉइंटला आणि तिथे नेम मात्र चुकलेला आहे नेमबाजी महत्वाची ठरते कोणत्याही मॅचेसमध्ये आपण बघतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अलीकडे खेळाडू प्रामुख्यानं ने नेमबाजीचा खूप चांगला सराव करतात आणि ते महत्त्वाचं आहे नेम नेम तुम्ही व्यवस्थित मारला तर एखादी विकेट तुम्हाला सहज मिळून जाते तुम्ही बघितलं असेल हरभजन सिंगला आणि विर विराट कोहलीला एकदा एका मॅचमध्ये मॅच संपल्यानंतर दोघांमध्ये अशीच गंमत सुरू होती आणि त्यांनी ठरवलं की कोण जास्त वेळा स्टंप हिट करतो थर्ड यार्ड सर्कलवरून हरभजन सिंगनं दहा पैकी आठ वेळा हिट मारल्या होत्या तिथं विराट कोहली फक्त चार वेळा हिट मारू शकला होता मग त्याला वाटलं नाही आपल्याकडे ही गोष्ट कमी आहे तर त्याने हमका सराव केला तो शिकला नेम मारायला नेमबाजी हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर असू शकतो सामन्यातला कारण आता जर सब हिट झाला असता रोहित तलरेजासारखा मोठा फलंदाज तुम्हाला सापडला असता जर तर ची गोष्ट अशी असते की क्रिकेटमध्ये जर तरची भाषा चालत नाही परंतु जर तर शिवाय क्रिकेटचं पाहणे हालत नाही आपण म्हणतो असं झालं तसं झालं हे असं झालं असतं तर असं झालं असतं पण त्याला काय अर्थ नसतो ज्यावेळेस आपण म्हणतो ना बैल गेला आणि झोपा केला एकदा गोष्ट घडून गेल्यानंतर मग तिथे अजून त्याच्यामध्ये काही करण्यात अर्थ नसतो दीपक होईल बाद पहिला धक्का इथे बसेल तो ब्ल्यूबर्ड मकास रे संघाला धाव फलकावरती आहेत धावात चार धावा एका गड्याच्या मोबदल्यात बाउन्सर इथे बघायला मिळतोय शुभम जाधव हो गोलंदाजी मार्कवरती उंचा पुरा तगडा ताकदवान खेळाडू आज त्याचे स्ट्रेनचा वापर इथे खूप छान प्रकारे केला एक बाउन्सर वरती पहिला फलंदाज बाद करण्यात यश मिळालं दुसरा बाउन्सर त्याच्यानंतर आपण पाहिला इथे तौसिफ समोर मात्र प्रश्नचिन्ह परत एकदा हा चेंडू होता फार फारसे उंची मिळू शकली नाही चेंडूला स्क्वेअर खेळला एक धाव इथे प्राप्त होणार आहे डाव फलकावरती एकणे स्कोर पुढे पोहोचणार आहे डाव फलक दाखवते पाच धावा जळगाव खानदेश हा परिसर निश्चित वराडी अहिराणी बोलीसाठी प्रसिद्ध आहे आणि निश्चित कर्मण लगण असे गाणं आपण खूप नाचलो अनेक अनेक मिरवणुकांमध्ये हे अहिराणी भाषेतलं गाणं आहे ना अलीकडं आपण पाहतोय की खरं तर रील्सवरती किंवा सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणारं एक अत्यंत सुंदर सॉन्ग आई झुमकावाली पोर आज झुमकावाली पोरांची इथे धमाल आपण मैदानामध्ये बघतोय डावफलक दाखवते सहा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बारामजीत बारामतीचे दिग्गज सुपरस्टार इथे उपस्थित होत आहेत सन्माननीय पप्पू जगताप सरांचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आसिफ सय्यद सर उपस्थित होत आहेत आणि अलीकडं बारामतीचं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर गाजवणारा खेळाडू अर्थात अक्षय तावरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत मनपूर्वक स्वागत जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलकावरती आहेत पाच धावा एक सहा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सहा आताचा फलंदाज तौसिफ ऑन स्ट्राईक शुभम जाधव गोलंदाजी मार्कवर ओ हो हो परफेक्ट निश्चित ब्लॉक म्हणता येणार नाही टॉसच चेंडू होता मात्र त्याला स्क्वेअर रेग ला खेळण्याचा प्रयत्न तौसिफचा फसला आणि इथे षटक देखील संपणार आहे दोन षटकांचा खेळ संपला धाव फलकावरती आपण बघणार आहोत सहा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काय आहे फलंदाजांना पूर्ण त्याने फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात की फलंदाजाच्या पायामध्ये व्यसन ठोकली जंजीर अडकवलाय मात्र बांधून ठेवले फलंदाजांना करा नो ड्रिल प्लीज खरं तर आपल्याला अजून एक गोष्ट सांगायला मला आवडेल की ज्यावेळेस खेळाडू एकत्र येतात आणि एकत्र येऊन एकमेकांच्या खांद्यात हात टाकून एक गोल ड्रिल करतात तिथे तर ही जी पद्धत आहे ही सौरव गांगुलीने सुरू केली भारतीय संघ अवश्य ग्राउंड मध्ये अशा प्रकारचं ड्रिल करतो एकमेकांशी तिथे काय चर्चा करतात हा अजूनही मला प्रश्न आहे पडलेला की खेळाडू एकत्र येतात आणि नक्की काय चर्चा करतात की एवढी गहन एक एक चेहरे ला, चेहरे ला चर्चा असते एकमेकांशी एकदम जवळ चेहऱ्याला चेहरा लावून चर्चा करतात मला पडलेला प्रश्न आहे सगळ्यांनाच तो प्रश्न पडलेला असू शकतो त्या ड्रिलच्या तिथं कुठेतरी मायक्रोफोन ठेवायला पाहिजे <laughs> मग आपल्याला ते ऐकायला येईल पण सौरव गांगुलेने ही ड्रिल करायची पद्धत सुरू केली आणि संपूर्ण आता जगभरातील सगळे संघ अशा प्रकारचं ड्रिल करताना तुम्हाला बघायला मिळतील अजून एक गोष्ट आहे जी भारतीयांनी सुरू केली त्यामध्ये ज्यावेळेस बाँड्री मारतात ना भारतीय फलंदाज ज्यावेळेस चौकार मारतात तुमचा आसिफ सय्यद काय करतो चौकार मारला की तो पळत जातो नॉन स्ट्राईक एंडला त्याला माहीत असतं बॉल बाँड्रीला गेलेला आहे तरी तो तिकडे नॉन स्ट्राईक एंडला बॅट टेकवतो परत येतो पण अजून एक गोष्ट करतात भारतीय संघातले इंटरनॅशनल खेळाडू ते काय करतात चौकार षटकार मारल्यानंतर दोघं मध्ये येतात एकमेकांच्या बॅटला बॅट मारतात आणि हात टाळे देत नाही पण मुठ वळवून पंच करतात एकमेकांच्या हातावरती तर ती एक गोष्ट आता बहुतेक जगाकडचे जगातले सगळेच खेळाडू ती ॲक्सेप्ट करता येत अली अली अलीकडं एकदा भारताचा संघ ऑस्ट्रेलियात गेला होता पार्थिव पटेल आणि मॅथ्यू हेडन या दोघांमध्ये जबरदस्त स्लेजिंग झालं होतं दोघांमधला वादसुद्धा खूप गाजला होता आणि त्याच्यानंतर दोघं एकाच संघामध्ये होते आय पी एलमध्ये दोघं ओपनरला गेले आणि पार्थिव पटेलने काय केलं असा पंच तयार केला आणि तो त्याला असा त्याच्याकडं दाखवणार त्याला पंच पण त्याच्या त्याला माहितच नव्हतं हे काय बॅटला बॅट टच करणं किंवा पंचला पंच, पंच देणं हे माहीतच नाही त्याला तर तो तिथं परत चिडला पार्थिववरती वाह 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 तिथे फटका चांगला होता मात्र क्षेत्रक्षण देखील तितकंच सुंदर एकच धाव प्राप्त होणार आहे धावफलक फलक एकने पुढे पोहोचणार आहे सहा धावांची अपेक्षा होती तिथे केवळ एकच धाव मिळाली धावफलक आपण बघू शकतो आठ धावा एका गड्याच्या मोबदल्यात मग पार्थिव पटेलनं मॅथ्युएडनला सांगितलं की ही सेलिब्रेशनची एक स्टाईल आहे इंडियन स्टाईल आहे ही आणि मग तो सुद्धा एन्जॉय करायला लागला इथे बघू शकतो आपण मैदानामध्ये धावफलकावरती असतील धावा आठ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे बाउंड्री चेक केली जाईल त्यासाठी तिसऱ्या पंचांना विचारणा करण्यात आलेली आहे हे महत्वाचं आहे की एखादा डिसिजन आपण जर शंभर टक्के शुअर नसेल तर तो तिसऱ्या पंचांकडून खात्री करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की बाउंड्री सेव्ह आहे त्यामुळे इथे केवळ एकच धाव मिळणार आहे चांगला फटका होता मात्र तिथेही केवळ एकच धाव आज दोन्ही संघ अत्यंत रमत गमत ही मॅच खेळतात का हा उगीच मला पडलेला प्रश्न आहे बघूया अशा मॅचेस काय होतात की शेवटच्या क्षणी ज्यावेळेस एंड मोमेंटला येतात ना त्यावेळेस प्रचंड चुरशीच्या होतात धावफलकावरती असतील धावा आठ धावा आपल्या स्पर्धेतली वाटचाल पुढे चालू ठेवायची असेल तर इथे जिंकणं अत्यंत गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी एक खानदेशातला संघ भुसावळचा संघ मैदानामध्ये तर दुसरा जरी साताऱ्याचा संघ संघ मालक साताऱ्याचे असले तरी खेळाडू मात्र रायगडचे आहेत आज आपल्या बारामतीच्या या परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वरती रंगलेली लढत साहेब चषकामध्ये स्क्वेअर लेगला फटका एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न करायचा आहे मात्र नॉन स्ट्रायकर एंड कडून कुठलाही प्रतिसाद नाही दोघांमध्ये कॉम्बिनेशन को, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन समन्वय असणं अत्यंत महत्वाचं आहे तो समन्वय असेल तरच धावा बनतात अगदी आपण बघतो की ज्यावेळेस भारतीय संघ खेळतो त्यावेळेस जर आपली मॅच मराठी खेळाडू असतील जण जर महाराष्ट्राचे खेळाडू असतील तर मराठीतून बोलतात पाकिस्तान असेल तरी मराठीतून बोलतात इतर खेळाडू जर असतील इतर देश असतील तर हिंदीतून बोलतात एकमेकांबरोबर कारण आपण काय बोलतोय ते त्यांना कळलं नाही पाहिजे आणि बऱ्याच खेळाडूंबद्दल असं झालेलं आहे खेळाडू नवीन आलेले आहेत आणि त्यांच्यावरती परदेशी खेळाडू स्लेज करायचा प्रयत्न करतात पण आपल्या खेळाडूंना ती भाषाच समजत नाही पटकन त्यांचा ॲसेंट समजत नाही त्यांची भाषा समजत नाही मग ते काय बोलतात ते कळत नाही आणि मग त्याचा फारसा परिणाम या लोकांवरती काही होत नाही पण सेवाग म्हणतो की मला ज्यावेळेस इंग्लिश समजायला लागले इंग्लिश मी शिकलो त्यावेळेस माझी जास्त अडचण झाली त्यावेळेस ते त्यांची स्ट्रेजिंग कळायला लागली अगोदर कळत नव्हते त्यावेळेस काय नव्हतं दोघांमध्ये बोलणं महत्वाचं आहे दोन्ही जे फलंदा ज्यावेळेस खेळतात ना त्यावेळेस एकमेकांना कॉल घे जाणं महत्वाचं आहे तरच तुमचं कॉर्डिनेशन वाटतं की धाव घ्यायची की नाही घ्यायची काय करायचंय ज्याचा कॉल असेल त्याने सांगितलं चल दोन यायचे चल चल दोन धावा तर दुसऱ्या धावेला सुद्धा तयार राहू शकतात खेळाडू या गोष्टी झाल्या पाहिजेत धाव फलकावरती दहा धावा बाहेरचे कट घेतल्यानंतर एक धाव मिळणार आहे धाव फलक्यावरती आहे धावा अकरा एकदा पाकिस्तानचे खेळाडू इंजमाम उलहक आणि वसीम अक्रम खेळत होते इंजमाम उल्हकने हो उल्हक शॉट मारला आणि ज्यावेळेस दो ते दोघे जण धाव घ्यायला मध्ये आले त्यावेळेस इंजमामने वसीम अक्रमला सांगितलं की दो आणि वसीम अक्रम पोहोचला नॉन एंड एंडकडन तिथे परत नॉन स्ट्राईक एंडकडून दुसऱ्या रनसाठी आला इंजमाम मात्र त्याच जागेवरती होता आणि थ्रो येत होता म्हणून वसीम अक्रमनं काय केलं सूर मारला आणि तो बरोबर याच्या पायापाशी जाऊन पोहोचला इंजमा इंजमाल त्याला उठवलं भाई इधर का इधर का तू इकडे आलायच कुठे अशा गमती सुद्धा होतात मॅच मध्ये दरम्यान धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा त्या अकरा तीन षटकांचा खेळ संपलेला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अकरा धावा ब्लू बर्ड मखासरे इलेवन भुसावळ जळगाव राहुलजी मखासरे आणि राजू पडगम राजू पडगम आणि राहुल मखासरे या दोन संघ मालकांच्या माध्यमातून ब्ल्यू बर्ड मखासरे इलेव्हन इथे दाखल झालेला संघ आहे तर अजितजी गोळे आणि स्वप्नीलजी काळकुटे यांच्या माध्यमातून आरोही इलेव्हन वाठार निंबाळकर हा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे दोन्ही संघांचा मी मनपूर्वक संघमालकांचं स्वागत करतो तीन षटकांचा खेळ संपलेला आहे सहा षटकांची मॅच आहे स्ट्राईक एंडला फलंदाज जाता असणार रोहित तलरेजा नॉन स्ट्राईक एंडला तौसिफ मिर्झा तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे गोलंदाज इथे असणार आहे शुभम जाधव दुसरं षटक आहे शुभमचं पहिल्या षटकामध्ये शुभमला आपण पाहिलं आहे फक्त दोन धावा शुभ शुभम जाधवच्या षटकामध्ये आल्या होत्या तर पहिल्या चेंडूवरती इथे रोहित तलरेजाचा एक सुंदर देखना फटका चौकार फुल करतोय फलंदाज रोहित एक टिपिकल क्रिकेटिंग शॉट आहे क्रिकेटचे अत्यंत तंत्रशुद्ध फटके तुम्हाला रोहित तलरेजाच्या बॅटमधून बघायला मिळतील अलीकडं आपण पाहतो पूर्वी एक असायचं की खेळाडू पुस्तकातले फटके घोटून खेळायचे तंत्रशुद्ध खेळायचे अलीकडे असं होत नाही अलीकडे खेळाडूंनी खेळलेले फटके आता पुस्तकात लिहायची गरज आहे त्या फटक्यांना तंत्रात बसवायची गरज निर्माण झालेली आहे कारण ज्या प्रकारचे मुवमेंट ज्या प्रकारचे इम्प्रुव्हायझेशन करतात खेळाडू लाजवाब त्यामुळे बदलणारं क्रिकेट आहे क्रिकेट बदलतंय जरूर टेनिस क्रिकेटने तर अनेक फटके आणले क्रिकेटमध्ये वा यावेळेस चांगला चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर चेंडूला जो स्पीड मिळतोय आणि तो निश्चित लाजवाब आहे हेळपट्टीचा वापर कसा करायचा आहे तर आपण पाहिले अनेक गोलंदाजाकडून सकाळच्या सत्रामध्ये आपण विश्वजित ठाकूरला बघितलं होतं त्यानंतर आपण इमरोज खानला बघितलं होतं त्यानंतर आपण आता शुभम जाधवला बघतोय खेळपट्टीचा खूप चांगला वापर केला पण एक स्पिनर आज काल रोहन खरात आज श्याम त्रिंबके यांनी सुद्धा आज त्यांची स्ट्रेंथ दाखवली मैदानामध्ये चेंडू उंच आकाशामध्ये तिथे तिथे झेल या स्टॅक फलंदाज होईल बाद धक्का दुसरा चला चला मॅच सुरू करा खेळाडूंनी जास्त वेळ घेऊ नका सोळा दहावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चौथ मैदानामध्ये सुरू आहे आपण मगाशी सहज विषय काढला होता की मी तुम्हाला चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्याच्याबरोबर वेगवेगळे स्किल्स तुमचे डेव्हलप करणे गरजेचे तुम्हाला फलंदाजी करायचे तर तुम्ही चांगले क्रिकेटिंग शॉट बेसिक्स तुमचं मजबूत ठेवा मात्र त्या त्यापेक्षा वेगळे तुम्हाला रिव्हर्स पूल हुक रिव्हर्स स्कूप असे फटके खेळता आले पाहिजे स्कूप खेळता आलं पाहिजे हेलिकॉप्टर खेळता आला पाहिजे तुम्हाला इम्प्रोवाईज करता आला पाहिजे शॉट हे सुद्धा स्किल आता डेव्हलप खेळाडूंनी करायला पाहिजे ना व्यावसायिक गटामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळायचे ॲज अ बॅटर म्हणून तर तिथे या गोष्टींची गरज आहे तुम्ही गोलंदाज असाल तर गोलंदाजांना सुद्धा वेगवेगळे स्किल चेंडू तुम्हाला लेग कट ऑफ कट टाकता आला पाहिजे फ्लोवर टाकता आला पाहिजे किंवा त्यांच्या ऑफ पैस असे वेगवेगळे अश्र तुमच्या भात्यामध्ये असली पाहिजेत जर चांगलं स्किल्ड बॉलर तुम्हाला व्हायचं असेल तर या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत क्षेत्ररक्षण करताना देखील सीमारेषेवरचं जे क्षेत्ररक्षण आहे अलीकडे आपण बघतो की खेळाडू झेल घेताना हवेत उडवतात मैदानाच्या बाहेर हवेत उडवतात परत आतमध्ये आणतात बॉल तर जे नियम आहेत क्रिकेटचे सध्या बनवलेले जे नियम आहेत त्या नियमांच्या अनुसरून तुमचं क्षेत्रक्षणसुद्धा तितकंच सुंदर झालं पाहिजे नेमबाजी तुम्हाला करता आली पाहिजे या सूनच आकाशामध्ये चेंडू क्षेत्रक्षक तिथे या ओ हो हो होईल ड्रॉप कॅच क्षेत्रक्षण करताना ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे विराट कोहलीने एका ठिकाणी असं स्टेटमेंट केलेलं आहे विराट कोहली म्हणतो की तुम्हाला कॅच घ्यायचा आहे पण तुम्ही असलेल्या पोझिशन पासून पर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी तुम्हाला तीन सेकंद लागलेले आहेत तर तो कॅच वेल ट्राय होतो टाळ्या वाजवतात तुमचं अभिनंदन करता खूप चांगला ट्राय केला पण तोच कॅच घ्यायला जर तुम्ही त्या जागेपासून दोन सेकंदामध्ये पोहोचलात तर तो गुड कॅच होतो मग हे एक सेकंदाचं अंतर तुम्हाला कमी करायला पाहिजे आणि ते कसं कमी करू शकता तुम्ही रोज तर रोज त्यासाठी तुम्हाला फिटनेससाठी व्यायाम केला पाहिजे वर्कआउट केलं पाहिजे खास विशेष व्यायाम तुम्ही केला पाहिजे तर तुम्हाला त्या गोष्टी पॉसिबल होतील आणि यासाठी खेळाडूंनी सतत तयार असलं पाहिजे एक सेकंद कमी करायचं आहे चांगला कॅच घ्यायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी फिटनेस महत्त्वाचा ठेवावा लागतो एकोणीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये चार षटकांचा खेळ संपलेला आहे एकोणीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून काही स्किलच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती देखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या मॅचच्या दरम्यान आपण करतोय तर जाऊ शकतो इथे इथे बाहेरची कड असावी आणि फलंदाज होईल बाद Dakka Kramang ke tiga. చెండు నిర్ధావు फलंदाज बाद होईल टू बर्ड मखास रायगड विरुद्ध निंबाळकर सातारा लढत आपण बघू शकतो या मॅच मध्ये गोलंदाजांनी धमाल उडवलेले आहे प्रत्येक गोलंदाज इथे प्रचंड प्रभावी ठरलेला आहे ओर्द विकेट यास हो हो सुंदर शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट होईस चेंडूसी मारेच्या पार षटकार तुकडे तुकडे झाले आवाज आला इतका गोड आहे की भुसावळ जळगाव मध्ये पिकणाऱ्या केळी इतकाच गोड फटका होता हा षटकार बारामतीच्या क्रीडा रसिकांना मात्र इथे पिकणाऱ्या ऊसाची गोडी लावली या शॉटनं वा चांगला चेंडू इथे एक षटकार मारल्यानंतर गोलंदाजाला असं तो देखील थोडासा ताडकन खाडकन जागा होतो षटकार मारला आणि मग तितक्याच स्पेशाने तो परत फलंदाजावरती तुटून पडतोय छान छान चित्र इथे आपण बघतोय धाव फलकावरती पंचवीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे अटॅक होणं गरजेचं आहे काउंटर अटॅक होणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज जयेश खेरकर ओहो फुल टॉस आणि दुसरा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर दुसरा षटकार जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर राज्य केले असते लॉर्ड माउंट बॅटन इंग्लंडचा त्यानं वक्तव्य केलेलं आहे भारताला जर स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल याबरोबरच हा फटका नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात की भारताला जर स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा ॲडॉल्फ हिटलर म्हणतो नेताजी तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या हिटलरची गरज नाही तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे हिटलर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे मित्र होते आपल्यालाही माहिती आहे यास अक्रॉस द बॅट खेळलेला चेंडू आकाशामध्ये ओहो हो हो सुटला कॅच तिथे ड्रॉप होईल कॅच आणि आपण बघू शकतो इथे एकच धाव मिळणार आहे धावफलकावरती पुढे तेहतीस धावा चार गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर शिवाजी महाराज ही आजच्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो अजून काही स्टेटमेंट आहेत आपण करू चर्चा वा सुंदर फटका इथं एक धाव अपेक्षित आहे खराब क्षेत्रक्षण तिथे मात्र तयार नव्हतं कोणी धावफलकावरती चौतीस चार गड्याच्या मोबदल्यामध्ये बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास सूर्य संबोधले असते याबरोबरच एक अत्यंत सुंदर स्टेटमेंट इंग्लंडच्या गव्हर्नमेंट गव्हर्नरचं आलेलं आहे ते म्हणतायत की जर शिवाजी महाराज अजून दहा वर्ष जगले असते तर इंग्रजांना पूर्ण हिंदुस्तानचा चेहरा सुद्धा बघता आला नसता असं गौरवोद्गार अनेक जागतिक कीर्तीच्या लोकांनी छत्रपती शिवरा शिवरायांबद्दल काढलेले आहेत आज शिवरायांची जयंती आपण साजरी करतोय स्क्वेअर लेगला चेंडू खेळलेला आहे जिथे पोस्त ओह एक रक्षक पोहोचतोय ओहो काय केलंय फलंदाज पुढे आणि मागे घरावरून नांगर फिरलाय फलंदाज बाद धक्का क्रमांक दोन्ही क्षेत्र फलंदाज एकाच बाजूला आहे ओ, ओ, ओ आता काय आता काय निश्चित तीन धावा इथे मिळतील चार धावा चार धावा इथे मिळणार आहेत आणि याचबरोबर एक धाव संपलेला आहे धाव फलकावरती आपण बघणार आहोत एक्केचाळीस धावा पाच गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक सहा इथे संपलेले आहेत ब्ल्यू बर्ड मखासरे एक्केचाळीस छत्तीस चेंडू मध्ये बेचाळीस धावांचा आव्हान आरोही इलेव्हन वाठार निंबाळकर संघाला सतराव्या शतकामध्ये युरोप खंडात लंडन गॅझेट नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं जेव्हा महाराज आग्र्यावरून सही सलामत सुटले तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावरती जी पहिली बातमी छापली होती त्यात महाराजांचा शिवाजी द किंग ऑफ इंडिया असा उल्लेख केला होता मध्ये हे आव्हान तेवढ सोपं म्हणजे रस्ता ओलांडावा एवढी सोपी गोष्ट नाहीये किंवा घराचे दोन जिने चढून जावेत एवढी सोपी गोष्ट देखील नाहीये या मॅच मध्ये काय होईल काय घडेल काय बिघडेल जाणून घेऊ मात्र सलीम भाई यांच्या गोड आवाजामध्ये या सलीम भाई आपलं स्वागत आहे हॅलो जगात बारामतीच्या नगरीमध्ये साहेब चषक दोन हजार तेवीस मध्ये युवा उद्योजक नातेपति नगरी से भाऊ रायते हैं शुभागमन अपना साहेब चषक दोन हजार तेवीस मध्य मनपूर्वक स्वागत चलिए मैदान तक रुख करते हैं पहली गेंद बैक लें। लेकिन वो कवर के ऊपर से खूबसूरत ये शॉट है बिल्कुल दो खिलाड़ी भाग रहे लेकिन बहुत अच्छा एफर्ट देखने मिला अंत में लेकिन दो रन लेने से नहीं रुक पाएंगे आज देखिए साहिब चषक दो की अगर बात करते हैं तो यहाँ पर आने के बाद में आपको मान है आने के बाद में आपको सम्मान है क्योंकि ये आन बान शान आत्म सम्मान का ये चषक है जिसका नाम है साहिब चषक 2023 और बिल्कुल देखिए आज देखिए राकेश भैया वाल्मीकि युवा मंच के तरफ से और वस्ताद पोपर शेट उगाड़े इनके साथ में और सोनू भैया इनके साथ में मोइन बागवान और उन्हीं के साथ में इनके ऊपर दिलदार और बेमिसाल दोस्ती पे कायम रहने वाले अक्रॉस बैटर फाइनल में खिलाड़ी वहाँ पर मौजूद है दो खिलाड़ी एक छोर पे गलती हो चुकी है और गलती है तो खतरा भी होता हुआ और ये बहुत बड़ी मिस्टेक और रनआउट की दुर्भाग्यवश विकेट आती हुई ओ आउट लेकिन आप चलेंगे मेरा लक्ष्य इतना बड़ा नहीं है लेकिन बड़ा बना सकती है टीम अगर बार बार अगर विकटे अगर आती है तो मुश्किल में डाल सकती है आप देख रहे हैं साहेब चषक दो हजार तेईस बारामती के ऐतिहासिक नगरी में भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्टेडियम में यह मुकाबले चल रहे हैं राकेश भैया वाल्मीकि युवा मंच अमराई प्रस्तुत ये मुकाबले साहेब चषक दो हजार पर सपड़े सच होते हैं वो है साहेब चषक दो एक से पांचवा पर्व सुपर से डूपर ये मुकाबले और मंच के साथ में विराजमान है अगर देखेंगे तो नाथपुति नगरी के युवा करता धनमान्य भाऊ रायते आपका फिर से एक बार हम स्वागत करते हैं आपके साथ में युवा मंच भी जुड़ चुका है नाथपुति नगरी से तमाम आपके साथ में आ गए दोस्त अहबाब आपका भी हम राकेश भैया वाल्मीकि युवा मंच आयोजित इस साहिब चषक में दिल के गहरा एक साथ में स्वागत करते हैं मैदान पर रुख करते हैं जहाँ पर एक तगड़ा मुकाबला मैदान में होने की आशंका क्योंकि दोनों टीम ताकतवर है एक तरफ बात करेंगे तो अरोहीलेवन अजीत जी गोले और स्वप्निल जी के इनकी टीम ये शॉट टकरा है बिल्कुल अगर देखिए स्लॉट पे गेंद थी और इसको पहुंचा दिया सामने वाली पार्किंग प्लॉट में छह रन को फिर से एक बार बल्ला घूमा मैदान झूमा लेकिन इस बार चौका है बहुत चारण चार। ये हाथ खोल रहे हैं बीच मैदान में कप्तान की बल्लेबाजी संदीप पाटिल एक और मरतबा इस बार चेंज पेस गति में परिवर्तन करना चाहते थे और सफलता भी मिली क्योंकि बहुत बाहर चले गए थे और पहले मरतबा बिंदी गिर नजर आ रही है एक की कहानी खत्म हो चुकी है एक रन आउट की विकेट आई है बोर्ड के ऊपर देखिए तो एक के बाद में बोर्ड के ऊपर रन लगे हैं बारह एक के बाद में बारह रन लगे हैं चलते हैं हम सुबह की चाय बड़े लोगों की राय इसके ऊपर चर्चे होने चाहिए और डीजे मास्टर आपका गाना बजना चाहिए देखिए महेंद्र सिंह धोनी माही और अक्सर कहते हैं ना माही मार रहा है ये समीकरण बनता था लेकिन आप महेंद्र के ऊपर नजर आएगी आज में विकी बहुत प्रभावित किया है इस गेंदबाज में आप देख रहे बहुत दूर से टीम आई है राहुल टीम विकी ये की गेंद डिलीवरी थी यहां से अगर देखेंगे तो विकेट आ, माही का बल्ला चला नहीं है महेंद्र चले बैक टू पवेलियन विकेट का पत्थर होता हुआ विकी ने यहां पर फंसाया महेंद्र को तो होना क्यों ना चाहिए देखिए सुपर में पहुंचने वाले आठवीं तगड़ी टीम मिलेगी और तगड़े टीम पहुंचेगी सुपर में लेकिन अंतिम दिन में इनाम राशि बाराम के ऐतिहासिक नगरी में चषक चषक के अंदर लाख इनाम राशि वाला टूर्नामेंट है तेईस श्री विजय मामा चोरमले सरपंच वर्पुंडी ग्राम पंचायत इंदापुर और श्री अप्रोज भाई कुरेशी नटराज मटन शॉप इनके माध्यम से तीन लाख रुपए का इनाम इस साहिब चषक को मिलता हुआ नजर आ रहा है तो बिल्कुल आप लोगों का बहुत बहुत बड़ा धन्यवाद आपको आपकी वजह से टूर्नामेंट सक्सेस होती नजर आ रही है दूसरा इनाम राशि अगर देखें तो एक लाख पचास हजार युद्ध जग बारामती इनके माध्यम से डेढ़ लाख रुपए का इनाम इस साहिब चषक रनर टीम को दिया जाएगा तीसरा इनाम राशि की अगर बात करते हैं तो अभिजीत काले में नगर सेवक अध्यक्ष शॉर्ट उमदा खेला है लेकिन शुभम जादव आए हैं लेकिन विकी बीच मैदान में चाहे हैं दो गेंदों में दो झटके क्या बात है इस विकी ने जान डाली है इस मैच के अंदर दो पे दो झटके

पचास हजार रुपये का तीसरा इनाम साहेब चषक के ये तीसरे पायदान पर रहने वाले टीम को दिया जाएगा चतुर्थ पायदान पचास हज़ार रुपये का योगेश भैया झगड़े झगड़े गैरेज बारामती इनके माध्यम से पचास हज़ार रुपये का तगड़ा इनाम ये चौथा है न्यू बैटर ऑन हैट्रिक भी की और ये अच्छी है सामने गेंद अच्छा ड्राइव देखने मिला है जहाँ पर बीच तस... वहाँ पर मौजूद है सिंगल यहाँ पर आते हुए बारह पे दो बड़े बड़े झटके लेकिन उसके बाद में अगर देखे तो मुश्किलों का सामना करने करती नजर आ रही थी टीम लेकिन अब ये जोड़ी पराग खोत और संदीप पाटिल ये जोड़ी है तो जिसमें एक जान है टीम की दिलों धड़कर है लेकिन सामने विकी अलग शैली लेकिन ओ, ये क्या छूटा है दिल टूटा है और गेंद काफी तेजी के साथ में जा रही है लेकिन अंत में आपने आपको चलिया लेकिन फिर से बात तालमेल की कमी है जी हाँ छूटा दिल टूटा था ये चारों इनाम दिए उसके बाद में बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट श्री राजू भाई तांबोड़ी रईसमैंस फैशन इनके माध्यम से ग्यारह हजार रुपए का इनाम दिया जाएगा बेस्ट बैटर ऑफ द अवार्ड है ये ग्यारह हजार रुपए के इनाम राजू भाई तांबोली मैन ऑफ द सीरीज कैलाशवासी वासी जिजाई चिंसकर चश्मनाथ श्री जगन्नाथ तात्या चिंसकर इनके माध्यम से इक्कीस हजार रुपये ये बहुत ही जबरदस्त गेंदबाजी है शायद इनको देखने के बाद में शायद इस मैदान में स्लिंग मल्लिंगा की यादें ताजी आ रही है ताजी होती नजर आ रही है बिल्कुल अलग शैली है अलग शैली के साथ में भी बल्लेबाज कभी कभार बीट होते देखा है हमने और बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट तो अनिल सेठ भापकर युद्धजग बारती इनके माध्यम से ग्यारह हजार रुपए का इनाम इस साहेब चषक में दिया जाएगा ये जबरदस्त है वाड़ी निकल गए गेंद या आप में से निकल गई गेंद पॉइंट और कवर के बीच में से जा रही है सी मारे का पार चार रन रन मिलेगा चार तो बेड़ा होगा पार चार कारवा बिल्कुल आगे बढ़ता हुआ अंतिम गेंद में एक बहुत ही बहुमूल्य चौका यहां पर जाता नजर आ चौके के साथ में 19 रन और दो तीन विकेट के नुकसान पे दो की कहानी खत्म हो चुकी है आने वाले 24 गेंद शेष से रन अभी भी चाहिए 23 रन हाँ से अगर देखेंगे बात करेंगे तो इस टूर्नामेंट के ट्रॉफ़ीज़ बुधवार से निखिल गुड्डू मोरे इनके था। यादों में सौजन्य सुमित पिल्लू मोरे इसलिए अगर देखिए तो निखिल गुड्डू मोरे इस टूर्नामेंट था। के, के साथ में साहेब चषक के साथ में जुड़े थे अगर देखिए तो उनकी यादें अभी भी टी शर्ट के साथ में जुड़ी हैं साहेब चषक को जिनके माध्यम से टी शर्ट मिले थे निखिल गुड्डू मोरे वो हादसा हुआ उनके साथ में और बिल्कुल देखिए साहेब चषक के एक फैमिली में से एक थे निखिल गुड्डू मोरे आ, ये तो बिल्कुल अगर देखिए बहुत अच्छा काम इनके माध्यम से हुआ था लेकिन अब उनके माध्यम से बुद्धवासी निखिल गुड्डू मोरे इनकी यादों में सुमित पिल्लू मोरे इनके तरफ से ट्रॉफ़ीज मिली है अगर देखिए तो भाई ये सीधा खेल है बल्ले के सामने गेंद डाली थी थोड़ी सी फ्लाइट दी थी बेझिझक ये काम करते नजर आए थे लेकिन इस पर सिंगल आता नजर आ रहा है एक तरफ देखिए मैदान में रन रनअप बनते नजर आ रहे हैं बिल्कुल देखिए सिंगल सिंगल आगे बढ़ रहे हैं बीस रन तीन विकेट के नुकसान पे अब यहाँ से मुकाबला तेईस गेंदे बाईस रन चौबीस गेंदों में तेईस वाला मुकाबला बिल्कुल बनते नज़र आया था लेकिन ये मुकाबला अलग है क्योंकि ये कारवा अलग है मंजिल रुख्सत तो यहाँ पर नजर आ रही है क्योंकि ये जो मुकाबला जीतेगी वो अंतिम आज के दिन की मुकाबला गोविंद यूनाइटेड उमर गाह के साथ में खेलती नजर आएगी यहाँ पर एक तगड़ी टीम है लेकिन क्रिकेट के मैदान में जिसका पत्ता चलता है उसी का बोलबाला होता है और यहाँ से अगर देखें इक्कीस रन तीन विकेट के नुकसान पे अक्ष अभी भी देखिए पराग एक बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं पराग खुद के साथ में संदीप पाटिल बहुत ही तगड़ी दस गेंदों में उन्नीस रन संदीप पाटिल एक और महत्व फिर से बात सामने ये के साथ में बिल्कुल थोड़ी सी देना चाह रहे हैं बात करेंगे काफी प्रतिभा इस गेंदबाज की में शाम त्रम्बक है बिल्कुल देखिए काफी जबरदस्त प्रभावित किया है इस गेंदबाज ने बिल्कुल और ये देखिए बना के खे शॉट खेलना चाहते थे शॉट खेलना चाहते थे रन सिंगल या दूसरा रन काफ़ी तेज़ी से के साथ में दौड़े हाँ देखिए बहुत ही थोड़े से होंगे लेजी तो यहाँ पर क्रेज़ भर जाएगी दो रनों की कुछ वैसे ही काम करते हुए क्योंकि संदीप पाटिल पर आग बहुत ही तेज विकटों के बीच में दो रन यहाँ से देखिए क्रिकेट के मैदान में जब तक आप हारते नहीं है तब तक आपका हारना बिल्कुल असंभव है लेकिन उस समय के लिए बात करते हैं जब तक आप मनोमनी आते इस बार गेंद पर है शाम त्रम के इस खिलाड़ी में जान है और बिल्कुल जाबाज ये खिलाड़ी है संदीप पाटिल को जाना पड़ेगा और क्या यहाँ पर अगर देखेंगे तो केसर ने गलती की नहीं और पकड़ा क्या संदीप पाटिल की कहानी खत्म होती हुई में अब तक संतोष नानेकर आते नजर आए हैं इसकी वजह देखिये तो साहेब चषक घर के मैदान में देखिए ये मैदान उनका घर के मैदान जैसा है तो क्योंकि बारामती के बिल्कुल बारामती में रहने वाले तांदोवाड़ी नगरी से बिलोंग करने वाले संतोष नानेकर उनके माध्यम से अगर देखिए टेनिस क्रिकेट डॉट इन की पूरी टीम आप देख रहे हैं साहेब चषक को सक्सेस करने में लग पड़ी है और एक और महत्व के अमित नाइक आ चुके हैं लेकिन गेंदबाजी में शाम त्रंबे के क्या बात है इस गेंदबाज में जम है और ये इनके बारे में यही कह सकते हैं जनाब ये बंदा बहुत कड़क है नाम है शाम त्रिमक है और सिक्स एक साथ में तीन की कहानी खत्म तीन के चलते चलते चौबीस रन लगे बोर्ड के ऊपर चार विकेट के नुकसान पे आने वाले अभी भी गेंदे अगर देखिए बात करेंगे अठारह रन भी चाहिए अठारह और चलते बीच में फिर से बात थोड़ा देर के लिए खेल रुका है हम चलते रुक करते जहाँ पर प्रो वो बहुत अच्छी गेंद थी अंदर आती गेंद थी ऑन साइड के क्षेत्र में जस्ट जसप्लिक ऑफ द दरीज लेकिन रोहित वहां पर मौजूद है रोहित तलरेजा बिल्कुल अगर देखिए ये तेज़ खिलाड़ी है गेंद के ऊपर तेज़ इन्होंने नज़र रखी थी वो तो कहते हैं ना बाज की नज़र जैसी नज़र थी इनकी सत्रह गेंदे सत्रह रन चाहिए क्रिकेट का मैदान अगर देखेंगे कभी नरम है तो कभी गर्म है क्योंकि इस मैदान में देखिए परसों अगर देखिए बारिश भी देखी धूप भी देखी और शाम में थोड़ी सी ठंड भी नज़र आई माहौल भी सास होता नजर आया विक्की बना बात करेंगे अमित नाइक बहुत अच्छा खिलाड़ी ने अपने आप को ये का मौका है साहिब चषक खेल रहे हैं आप जहां सपने सच होते हैं बर्ड के कप्तान से जब पूछा गया तो उन्होंने कहा, कहा, कहा इच्छा थी हमारी और सपना था हमारा साहेब चषक खेलना इसीलिए देखिए आज निर्णायक मुकाबला खेलते नजर आ रहे हैं आरोवन वाठा निम्बार को अगर रोकेंगे तो और गर्व महसूस करेंगे क्या गेंदबाज ये काम करेंगे क्योंकि अभी मुकाबला सोलह गेंदे सोलह चाहिए बनाम संदीप पाठ आपकी होते निकल गई गेंद और बहुत बड़ी यहाँ पर निकल गई है गेंद और आ गया चौका चार रन पराक होते,

अपने आप को कूदने को मजबूर कर लीजिए क्योंकि यह मैदान खास है और दिया मौका फला खोद ने जड़ दिया चौका चौकाचारन शेण हरी भरी ग्रास है अपने आप को कूद तो लीजिए और कहा गोदी में मारने वाले है? अपने आप को कन्वर्ट कीजिए मुकाबला का जीतना है तो हम कैचेस को कन्वर्ट करना पड़ेगा कैचेस के अंदर क्योंकि कहानी है ना कैचेस विन द मैचेस पकड़ो कैचेस जीतो मैचेस एक और मरतबा फिर से एक बार बिल्कुल बिल्कुल अंदर आती हुई गेंद की अंदर से बाहर निकलती है इस समय गेंद अपील करते नज़र आ रहे आत्मविश्वास ज़्यादा है विश्वास की कमी है क्योंकि ये शायद बहुत ही कड़क फैसला हो सकता है लेकिन अगर बात करेंगे बात करेंगे इसके पहले वाला वो हब चांस बिल्कुल कूदना चाहिए डायल लगाना चाहिए मुश्किलें में लाना चाहिए और क्योंकि देखिए संघर्ष की कहानी बिल्कुल एक संघर्ष में होती है अब देखिए हमारे कॉमेट्रो बॉक्स में विराजमान होते हुए बेहतर ग्राउंड में नहीं शायद इन्होंने अच्छा काम किया है तेज़ गेंदबाजों का बिल्कुल मदद करने का मौका दिया है ग्राउंड्समैन शंकर सर जगदीश सर दादा ये तीनों का एक अच्छा अहम रोल साहिब चषक में बिल्कुल हमेशा तरह से जुड़ते हैं एक फैमिली के तहत शंकर सर दादा और जगदीश से जुड़ते हैं आपका भी हम स्वागत करते हैं वक्त तो ले रहे हैं यहाँ से तो दोनों अंपायर अगर देखिए बातचीत करते नजर आ रहे हैं लेकिन क्या निर्णायक मुकाबला हो सकता है क्या तो मैच में टर्न आ सकता है क्योंकि यहाँ से देखिए अभी भी रन अभी भी आठ चाहिए रन चार विकेट के नुकसान पे अगर देखिए ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नहीं है लेकिन वो कहते हैं ना कि वक्त बदलते देर नहीं लगती कल जिस आस अंतिम क्षण में देखा कि एक गेंद के लिए एक रन के लिए संघर्ष करने पे मजबूर किया लेकिन चलते इस टूर्नामेंट की तरफ जहां रुक करते हैं आज अगर देखिए साहेब चषक नाम बहुत बड़ा है बारामती नगरी के बारा के ऐतिहासिक नगरी की एक सुवर्ण नगरी बनाने में जिनका बहुत बड़ा योगदान मती के काटेवाड़ी नगरी से और बिल्कुल देखिए भारत सरकार पद्मश्री सम्मानित अवार्ड से सम्मानित और पद्म विभूषण भारत सरकार सम्मानित सम्मानीय शरद चंद्र जी पवार साहब बिल्कुल देखिए इनके बयासवें जन्मदिन के अवसर पर एक तगड़ी टूर्नामेंट एक बेहतरीन टूर्नामेंट का आयोजन बार बार करते हैं राकेश भैया वाल्मीकि युवा मंच और बिल्कुल हर साल नया फॉर्मेट हर साल एक अलग पहचान हर साल एक अलग अलग फॉर्मेट के साथ में मोइन बागवान काफ़ी अच्छा इनका काम और उसके साथ में नियोजन के साथ में दो दो तो तीन तीन महिल ये जैसे ही साहेब जैसे की अनाउंसमेंट होती है तो दो महीने से लगभग ये तैयारी में जुड़ जाते हैं सारे टीम के सज अगर देखेंगे तो सदस्य राकेश भैया वाल्मीकि और युवा मंच सारे जुड़ जाते हैं उनके साथ में अगर देखिए तो उस्ताद रहते हैं पोपर सोनू भैया और ये मोहन बागवान और सारे सहकारी मिलकर साहेब चषक को किस तरह से सक्सेस करा जाए किस तरह से अनाउंसमेंट हो जाए जब अनाउंसमेंट होती है तो बाराती नगरी की सबसे बड़ी ब्रेकिंग न्यूज बनती है कि कमिंग सुन साहेब चशक जब साहेब नोबॉल कॉल ये नोबॉल no कॉल यहाँ पर आता नजर आ रहा है या देखिए चेक कर रहे थे यहाँ पर विकेट के लिए लेकिन स्टेप नो बॉल मिलते हुए अब तो सात ही चाहिए आठ पे थे लेकिन अब सात पे लेकिन अब हीट का मौका सामने खुद ये, ये बल्ला बहुत जोर से घुमाते लेकिन इस बार अच्छा संपर्क अच्छा है देखने मिला है एक तालियां बजती हुई डकावट पे क्योंकि ये पसंद आता है बारामती के दर्शक को आप ऐपर जितना करेंगे उतनी तालियां बजेंगी क्योंकि ये बारामती के दर्शक है बॉस एक गेंद छह छः इस की पाँच रन दूर मुकाबले जीत से और इसके साथ में तैयार रहिए टॉस के लिए गोविंद यूनाइटेड उमरगा तो ये हल्के हाथों से वो कहते हैं सहला दिया इस गेंद को पॉइंट क्षेत्र में जहाँ पर खिलाड़ी मौजूद है अंत की गेंद में रन आया सिंगल सिंगल के साथ में चार की कहानी खत्म तो हो चुकी है अड़तीस रन लगे बोर्ड के ऊपर अब तो आने वाले बारह गेंदे शेष है रन चाहिए चार बारह गेंदे चार चाहिए एक बड़ा शॉट मुकाबला खत्म गोविंद यूनाइटेड उमरगा का एन बी अवधे वो मुकाबला दो मुकाबले बिल्कुल वो कहते ना वन साइडेड किया इन्होंने लेकिन तीसरा मुकाबला क्या आरोही ओ एलेवन क्या पहुंच जाएगी क्योंकि बस चाहे तो कह सकते हैं लेकिन कल जैसा कुछ भी हो सकता है छः में एक की जरूरत थी शायद मुश्किल में आ चुकी थी विनायक जी मैंने तो बिल्कुल चार गेंद पहले ही विन डिक्लेयर किया था लेकिन पता चला कि वो नहीं था गलती से मिस्टेक हो गई थी कल वहाँ पर लेकिन आंत में चला पता कि कुछ भी हो सकता है चार चाहिए अभी भी मुकाबला जीतने के लिए बारह गेंदे चार अलतमश कश्मश में क्या डालेंगे क्योंकि सामने है पराग ये उड़ाया बल्ले के बीचों बीच लेकिन खिलाड़ी रो हिट डाउन दॉल अभी भी मैच में कुछ रोम हर शक लम्हे अभी भी छुपे हैं क्योंकि इनका नाम है अलतमश और इन्होंने डाला है अरोह अरोहीवन को कश्मकश में एकर विकेट जिथं घुसका या मारा दे चार रन एक बड़ा शॉट मुकाबला खत्म लेकिन आसान है लेकिन मुश्किल में डाल सकते हैं एक और बल्ला लॉन्ग ऑन का खिलाड़ी डाउन बॉल ताबीज और इसी के साथ में एक और विकेट हुसैन भी चले बैक टू पवेलियन, नौ गेंदे अब रन चाहिए चार और यह मुकाबला फिर से एक बार बदलता नजर आ रहा है क्योंकि विकटे गिरी है छ अपने आप को नाराज़ करते हैं शोल्डर डाउन होते हैं ऐसे तो मैं तो कहता हूँ ऐसे अगर मैदान मिलते हैं तो दिल में वो हौसला बुलंद कर लाना चाहिए क्योंकि देखिए अक्सर कहते हैं बुलंद इरादों से लिखते हैं हम तकदीर अपनी हमारी किस्मत हमारे हाथों की लकीरों की मोहताज नहीं है चीर दे आसमान का सीना बता दे जहाँ का तू कि रायगढ़ से इस मैदान में क्यों आया हो भुसावे से इस मैदान में क्यों आया हो क्योंकि वजह है साहेब चशक यहाँ पर देखिए आपने आत्मसम्मान की लड़ाई खेलते हैं तो ऐसा खेलना चाहिए वो जिगरा बिल्कुल सीना चौड़ा करके खेलना चाहिए अरे जीते कोई मलाल नहीं है लेकिन ऐसी छाप छोड़ना चाहिए बस लोग आपकी दीवाने दीवाने बन जाए अल्तमश इस बार आला बल्ला अच्छा शॉट खेले लॉन्ग और निजर में खिलाड़ी वहाँ पर मौजूद है सिंगल यहाँ पर आता नजर आ रहा है सिंगल के साथ में आगे बढ़ेंगे तीन चाहिए अब मुकाबला जीतने के लिए आठ गेंदों में तीन चाहिए कल जिस तरह से नीले दादा भिंताड़े धनकौड़ी टीम और अमरावती के बीच में मुकाबला चला था छह गेंदों तो में एक की जरूरत थी अंतिम गेंद पे वो रन आया वरना कल का मुकाबला बिल्कुल साहेब चषक की सबसे इंटरेस्टिंग कहानी बन जाती और रिकॉर्ड वहां पर बन जाता कई रिकॉर्ड देखे हमने साहेब चषक के साथ में कई रिकॉर्ड बनते देखा है कई रिकॉर्ड टूटते देखा है लेकिन इस साल साहेब चषक का क्या नया चैंपियन मिलेगा इसके ऊपर भी सबकी नजर रहेगी ये के बढ़िया पंच किया है थर्ड बैन ऊपर और इसी के साथ में विनिंग मोमेंट अमित नाइक के बल्ले से आता हुआ और अंत में जो सांसे रुक चुकी थी अल्तमश ने जो कहानी रचने का नाम लिया था लेकिन इस पे अरमानों को ठेस पहुंचा दिया और अरओ एलेवन वाठा निबड़ करने मुकाबला जीता है अजित गोले एंड स्वप्निल की टीम वेल्टन टीम और वेरी वेरी हार्ड लक टीम राहुल मकासरे राजू पडगम बितोड़ा भोयर वासिम ब्लू बर्ड मकासरे हार्ड लक लेकिन इतने दूर से आप आए आपने अच्छा काम किया शाम त्रंबे के बहुत ही लाजवाब गेंदबाजी चलिए सेक कर लीजिए दोनों टीम और बिल्कुल देखिए तगडी टीम ती दीपक सर मॅन ऑफ द मॅच कळवा मी या ठिकाणी राहुल मकासरे सर आणि राजू पडगन सर दोघांनाही विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे बितोडा भोयर मंगरुळ पीर वासिम हा मी राकेश भैया वाल्मिकी यांना विनंती असेल या क्रीडा स्पर्धेचे हा तर या ठिकाणी खास या क्रीडा स्पर्धेसाठी राजू पडगन सर वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील बितोडा भोयर या